हायवेवरच्या दारूबंदीमुळे पर्यटन नगरी औरंगाबादच्या हॉटेल व्यवसायाला सुद्धा मोठा फटका बसताना दिसतोय. पर्यटन उद्योगाच्या जीवावर अनेक मोठी आणि तारांकित हॉटेल्स औरंगाबादमध्ये व्यवसाय करतात. हायवेवरची ही सगळी हॉटेल्स बंद झाली आहेत. एरवी मैफिल रंगवणाऱ्या या जागा आता अशा ओसाड झाल्यासारख्या दिसू लागल्यात. जी हॉटेल्स नेहमीच ग्राहकांच्या गर्दीनं भरून असायची ती सर्व हॉटेल्स सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता बंद पडली आहेत. हायवेवरच्या दारू विक्री बंदीमुळे शहरातली 70% हॉटेल बंद पडली आहेत. औरंगाबाद शहरातून 7 हायवे जातात, त्यावर 166 बार आहेत. यात ताज सारख्या नामांकित हॉटेलचाही समावेश आहे. त्यामुळे महापालिकेनं हे हायवे डी नोटिफाईड करून हॉटेल सुरू ठेवण्यास मदत करावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिक संघटनेनं केली आहे. जसं बाकीचे 4 जिल्ह्यांनी आतापर्यंत डिनोटिफाईड रूट केलेले आहे, ज्याच्यामध्ये जळगाव आहे, जालना आहे, लातूर आहे आणि कोल्हापूरचा एक तालुका आहे. तशीच आमची एक अपेक्षा आहे की आमचे रोड पण सिटीतले डिनोटिफाईड करण्यात यावे, जे की आमचे व्यवसाय वाचतील, टुरिझम इंडस्ट्री बुस्टअप राहील असं आमचं म्हणणं आहे. तसं आम्ही प्रस्ताव देतोय महानगरपालिकेला. येत्या 28 तारखे GBMध्ये बहुतेक ते ठरावर येईल आणि पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये डिनोटिफाईड होण्याची प्रयत्न झाली पाहिजे. महापालिका आयुक्तांनीही या बाबतीत सकारात्मक भूमिका घेत बार असोसिएशन सोबत बैठक घेतली. याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याच्या हालचाली आयुक्तांनी सुरू केल्या आहेत. नॅशनल हायवेकडे वर्क झाल्यानंतर त्यांच्या मेंटेनन्स वगैरे रिपेरिंग वगैरे ते करणार असायला घेऊ नये. त्यासाठी काही कॉर्पोरेशनने डिनोटिफाईड केलेले आहे, तर त्या धर्तीवर आमच्याकडे पण प्रपोजल सध्या पाईपलाईनमध्ये आहे. कोर्टाच्या दारू विक्री बंदी निर्णयामुळे 20,000 जास्त लोकांच्या नोकऱ्यांवर सुद्धा गंडांतर आलंय. त्यामुळे किमान शहरी भागातील हॉटेल्स तरी सुरू ठेवावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिक करतायत. त्यामुळे शिवसेना भाजपची सत्ता असलेली औरंगाबाद महापालिका यावर काय भूमिका घेते यावरच सगळं अवलंबून असणार आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.